भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या या अतिविशाल सभेमध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राचे अत्यंत धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, माननीय रामदास आठवलेजी, माननीय प्रफुल्ल पटेलजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, नीलमताई गोरे, या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या, बरोबर आहे ना, बाहेरच्या नाही, बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या सुनेत्राताई पवार, पुण्याचे आपले मुरलीधर मोहन, मेधाताई कुलकर्णी, भीमरावण्णा तापकीर, राहुलदादा कुल, दत्तामामा भरणे, कांचनताई कुल, सिद्धार्थ शिरोळे, माधुरीताई मिसाळ, चेतनजी तुपे, दिलीपजी मोहिते, सुनीलजी टिंगरे, विकासजी महात्मे, हर्षवर्धनजी पाटील, प्रदीपदादा रावत, आनंदजी परांजपे, विजयजी शिवतारे, रुपालीताई चाकणकर, शरदजी ढमाले, अशोकजी टेकवडे, बापूजी पठारे, वासुदेवनाना काळे, धीरजजी घाटे, नवनाथजी पडळकर, रमेशजी थोरात, जालिंदरजी कामटे, प्रवीणजी माने, बाबा जाधवराव, प्रदीप गारटकर, रमेश बाप्पू कोंडे, दिगंबरजी दुर्गाडे, बाबा जगदाळे, परशुराम वाडेकर, केशवराव जगताप, बाळासाहेब गावडे, राजेश पांडे, रंजनकाका तावरे, दौलतनाना शितोळे, कांचनताई कुल, दीपक मानकर, कुलदीप कोंडे, ज्यांनी आताच प्रवेश केला ते कुलदीप कोंडे, सचिन खरात, बाबासाहेब चांदोरे, आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, मनसे, रासप, रयत क्रांती, आरपीआय कवाडे गट, दलित पॅन्थर, जय मल्हार क्रांती संघटना, या सगळ्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कोणाचे नावं सुटले असतील तर क्षमा मागतो, आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, जिथपर्यंत माझी नजर जाते मला लोकच लोक दिसतात। बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे। या मंचावर जी शक्ती बसलेली आहे जिंकण्याकरता 7-8 लाख मत लागतात, पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर 12-15 लाख मत तर या मंचावरच बसलेले आहेत। त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही, वहिनींना कोणी थांबवू शकत नाही। बरं, वहिनी तर आहेतच, पण मागच्या वेळेस नंबर 2 च्या उमेदवार कांचनताई कुल आहेत, नंबर 3 चे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत, त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत। आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे, आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादानं एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील, जातील म्हणजे जातील। आपण सगळ्यांनी बघितलं, अजित दादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले 25-30 वर्ष सातत्याने मेहनत केली, विकास केला, माणसं जोडली। आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जातं त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजितदादांचा आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही। पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे, ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही, ही लढाई या ठिकाणी सुनेत्राताई वर्सेस सुप्रियाताई अशी नाही,
कारण ही लोकसभेची निवडणूक आहे, ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे। ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल, कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ, याचा निर्णय करणारी निवडणूक आहे। या निवडणुकीने पवार साहेब, सुप्रियाताई हे नेते म्हणणार नाहीत की मैं या निवडणुकीने अजित दादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत। या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे, बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो। बघा, या ठिकाणी दोनच पर्याय देशामध्ये पाहायला मिळतात। एक आपल्या एनडीएचे महायुतीचे पर्याय, आपले विकास पुरुष, देशाचे नेते, जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजी, मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती, एकनाथरावजी शिंदे असतील, दादा असतील, हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय। आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत, आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेजी असतील, शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत। या ठिकाणी दोनच पर्याय आहे, कुठलंही मत घड्याळावर मिळो, धनुष्यबाणावर मिळो किंवा कमळावर मिळो, ते मत नरेंद्र मोदीजींना जातं। आणि दुसरं कुठलंही मत, ते तुतारीवर पडो का पंजावर पडो का मशालीवर पडो, ते राहुल गांधींना जातं। आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे, मोदीजींना मत द्यायचंय की राहुल गांधींना मत द्यायचंय, विकासाला मत द्यायचंय की विनाशाला मत द्यायचंय, हा निर्णय तुम्हाला करायचा आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये वेगवेगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होईल, वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, पण या कुठल्याही गोष्टींनी विचलित होण्याचं कारण या करता नाहीये की या निवडणुकीमध्ये मोदीजींना आपल्याला मतदान करायचं आहे। देशामध्ये मोदीजींनी गेल्या 10 वर्षांमध्ये केलेला विकास आपण बघितला, देशातल्या 20 कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात आणणारे मोदीजी, 55 कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय देणारे मोदीजी, 50 कोटी लोक ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस देणारे मोदीजी, 60 कोटी लोक ज्यांच्या घरच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवणारे मोदीजी, 50 कोटी लोक ज्यांना त्या ठिकाणी रोग झाला तर इलाज कुठून करायचा असा प्रश्न होता त्यांच्यापर्यंत आयुष्यमान भारतच्या माध्यमातून इलाज पोहोचवणारे मोदीजी, या देशामध्ये 80 कोटी लोकांना 2020 पासून मोफत राशन देणारे मोदीजी, आमच्या तरुणाईला मुद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी बिना तारण आणि बिना गॅरंटीचं लोन देणारे मोदीजी, 50 कोटीपेक्षा जास्त तरुणाईला लोन मिळालं आणि सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये 30 कोटी आमच्या माता भगिनी, महिला, आमच्या बहिणी आहेत, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे मोदीजी, या देशामध्ये बचत गटांचं एक मोठं आंदोलन उभं करून 85 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये देणारे मोदीजी, या देशातल्या आमच्या दलित समाजामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजेत म्हणून प्रत्येक बँकेला तुमच्या प्रत्येक ब्रँचमधनं दलित समाजाच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल आणि दिलं नाही तर तुमच्या बँकेचा लायसन्स रद्द होईल असं सांगून या देशामध्ये दलित उद्योजक तयार करणारे मोदीजी, आमचे 12 बलुतेदार ज्यांनी पारंपरिक व्यवसाय केला त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या भावी पिढ्यांना आधुनिकतेनं व्यवसाय करता आला पाहिजे, म्हणून या ठिकाणी 30,000 कोटी रुपयाची योजना आणणारे आपले मोदीजी आणि आमच्या आदिवासी समाजाच्या उत्थानाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना आणणारे मोदीजी, आज समाजाच्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी मोदीजींनी ज्या प्रकारे एक मदत केली आहे, समोर आणण्याचा प्रयत्न केलाय,
आणि खऱ्या अर्थाने दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे. आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी सांगितलं पिछले 10 साल तो केवळ ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. पुढच्या 5 वर्षांमध्ये एक बदललेला भारत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मजबूत भारत, जो भारत संरक्षित आहे, ज्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही, अशा भारताच्या निर्मितीची ही निवडणूक आहे. ही गल्ली गोळातली निवडणूक नाही आहे बंधू भगिनींनो. या देशाची सुरक्षा कोण करू शकतं? गरिबाचा विकास कोण करू शकतं? देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कोण तयार करू शकतं? या सगळ्या गोष्टींचा फैसला करणारी निवडणूक आहे. आणि म्हणून मी बारामतीकरांना एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे अजितदादा आम्ही सगळे मिळून एक मजबूत सरकार देतो आणि आमच्या सोबत आमच्या डोक्यावर मोदीजींचा हात आहे, मोदीजींचा आशीर्वाद आहे, केंद्र सरकारची साथ आहे. आणि त्याचवेळी बारामतीतून देखील तुम्ही 400 पार मध्ये बारामतीचा प्रतिनिधी पाठवला तर मला विश्वास आहे की बारामतीच्या विकासाच्या प्रयत्नांना या ठिकाणी मोठी मदत मिळेल. आणि म्हणून फार वेळ आपला घेणार नाही, एवढीच विनंती करतो. आपण सगळ्यांनी घड्याळाची बटन दाबायची आहे. घड्याळाची बटन दाबली की वोट सुनेत्राताईंना मिळेल, पण त्याचवेळी वोट मोदीजींना देखील मिळेल. मोदीजींना मतदान करण्याकरता सुनेत्राताईंना निवडून द्या, एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.